काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला लष्करी जीप समोर बांधणाऱ्या मेजर गोगोई यांचा सन्मान करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता लष्कराकडून नवीन आदेश देण्यात आले आहेत. सामान्य काश्मीरी नागरिकांची मानवी ढाल बनवण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत असे आदेश लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेत. काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या जवानांनी स्थानिकांसोबत संवाद साधून त्यांच्याबरोबरचे संबंध सुधारावेत अशा सूचना लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले. दिल्ली IIT मध्ये मंगळवारी PhD करणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या तरुणीचं नाव होतं मंजुला देवक. तिच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. मंजुला ही IIT संस्थेच्या परिसरात असणाऱ्या नालंदा अपार्टमेंटमध्ये राहत होती. काल संध्याकाळी 7:40 सुमाराला ती तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली. शतप्रतिशत भाजपा या नीतीने सध्या पक्षाची मोर्चे बांधणी सुरू असल्याचे इस्लामपूरच्या शेतकरी मेळाव्यावरून स्पष्ट दिसत असले तरी घटक पक्ष मोडून ही बांधणी केल्याने ते अंगलट येणार नाही याची दक्षताही घेतली जात आहे. इस्लामपूरच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका टाळत असतानाच स्वाभिमानीतील संभाव्य दुफळीला खतपाणी घालण्याचे काम करण्यात येत असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिल्या घरी सुखी रहा असाच संदेश या मेळाव्यात भाजपाने दिला आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील कोकण गावात मंगळवारी रात्री एकाच कुटुंबातील 3 जणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती पत्नी आणि मुलगा अशा एकाच कुटुंबातील 3 जणांचा खून झाल्याचा प्रकार कोकण गावात घडल्याने परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. नालासोपारा येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीने कुरिअरने तलाक पाठवून घर हडप केल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी या महिलेच्या पतीसह चौघांविरोधात फसवणूक आणि घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय.